मुरंबा मालिकेच्या आठ ऑक्टोबरच्या भागामध्ये अतिशय मनोरंजक पिष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आता जान्हवी रामाला म्हणते अगं घरामध्ये चप्पल नाही घातले तरी चालते पण बाहेर अनवाणी चालत जाऊन जर चप्पल नाही घातली तर व्रत आणखी कठीण होणार आणि व्रत जर कठीण झालं तर व्रत हे सफल होणार असे जान्हवी रामाला समजावते तेव्हा रामाही चॉकलेटची पावडर आणण्यासाठी बाहेर जाते तर रमा बाहेर जात असताना रमाच्या गुलाबाच्या फांटीवर पाय पडू लागतो तर अक्षय हा रमा पाठीमागे आलेला असतो तेव्हा रमाचा पाय पटणार एवढ्यात अक्षय म्हणतो दोन मेन्या अगं काट्यावर पाय पडून काटे टोचतील ना तुला तेव्हा रमा म्हणते बोललेले शब्द टोचतात ना मग मला त्यापेक्षा काटे टोचलेलेच बरे आणि म्हणते काटे जर टोचले नसते तर गुलाबाच्या फुलाला स्पर्शच झाला नसता तेव्हा गुलाबाच्या फुलाला स्पर्श होण्यासाठी काटे हे टोचलेले कधीही चांगले असते त्यानंतर ही रात्री झोपलेली असते तेव्हा दिवसभर चप्पल न घातल्यामुळे रामाच्या पायाला मोठ्या जखमा झालेल्या असतात तेव्हा अक्षय त्या रमाच्या तळपायाला मलम लावतो तेव्हा अक्षयच्या हाताचा स्पर्श बघून रामा ही पटकन उठून बसते तर अक्षय म्हणतो गुपचूप बस काहीही बोलू नको तर अक्षय हा प्रेमाने त्याच्या हाताने रामाच्या पायाला मलम लावतो तर आता रामाला गुलाबाच्या फुलाचा स्पर्श झाल्यासारखे वाटत असते तर कसे वाटले अक्षयचे रामावरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा